विलास नागावकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो। विलास नागावकर साहेब विलास नागावकर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। आज कोळीवाड्यामध्ये एवढी मोठी मोठी स्पर्धा होते, मी तर म्हणतील एक नाही तर मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना आनंद झाला असेल, कारण कोळीवाड्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा होते। आतिश भंडारी तर या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक, खास या ठिकाणी रसापडीची स्पर्धा म्हटलं तर संतोष चौधरी सावरांच्या आवाजाशिवाय ती कधीच कंप्लीट झाली नाही। तर सर आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहे, आपले मुंबई नगरीमध्ये ट्रंबे कोळीवाड्यामध्ये हार्दिक स्वागत। सन्मान केला जातो या ठिकाणी आतिश भंडारी यांचा। सुभाष कोळी यांचाही सन्मान केला जातोय। आतिश भंडारी आतिश भंडारी आतिश भंडारी यांच्या ठिकाणी सन्मान दाखल झाला। एका बाजूने मात्र घरच्या मैदानावरती घरच्या क्रीडांगणावरती मात्र खेळणारा हा ट्रॉम्बे संघ खूप मोठी लढत मात्र मिलिंद कोळी यांच्या हस्ते सन्मान केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये ट्रॉम्बे कोळीवाडा खेळतोय, संपूर्ण ट्रॉम्बेकरांचं काळीज धडधड करत असेल कारण मैदानात गावचा संघ खेळतोय। या स्पर्धेसाठी उपस्थित झाल्याबद्दल आठवण कोळी बांधवांची जी शान आहे कोळी टोपी देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय। आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी ट्रॉम्बे कोळीवाडा करतोय। विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आरसीसी पेट टीमचे। आणि आणखी एक शेवटचा सन्मान असेल तो म्हणजे आणखी एक सन्मान आहे रसायनीचे नामवंत समालोचक आमचे मार्गदर्शक संतोष चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार देखील आहेत, त्यांचा विशेष सन्मान नितीन कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। तर आरसीसी पेट टीमचे आमचे संघ मालक आणि घराब्यांना कंद समर्थक आणि यशस्वी आयोजक आदरणीय गणेश दादा जोशी पेट यांनाही विनंती आपण देखील यावं व्यासपीठाधी। एक जबरदस्त आयोजक आणि प्रचंड क्रिकेटवर प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व त्याला विनंती आपण यावं व्यासपीठाधी। तर आमचे हरिभक्त पारायण आदरणीय संतोषी चौधरी सर समालोचक त्यांचा इथे सन्मान होतोय, त्यांचंही सहर्ष स्वागत। हॅलो हॅलो कुंदन कोळी साहेब विनंती असेल आपण देखील यायचं स्थान बनवायचंय या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला हार्दिक
तर तुम्ही पाहता पहिलं कसे करायचे इतरांना आदर्श देखील दिला ज्यांनी घालून दिला. मुकेश भंडारी सरांना विनंती असेल या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी. चंद्रजी धन्यवाद. आजच्या या स्पर्धेला स्वर्गीय शरद कोळी यांना मी कोळी आगरी एकता समाज मंडळातर्फे आदरांजली वाहतो आणि या स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केलंय मनोहर कोळी आणि आमच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानित केलं. आमचे नवीन अध्यक्ष आत्ताच आमचा जो कार्यक्रम झाला त्यावेळी ज्यांची निवड झाली ते भास्कर कोळी यांचा सुद्धा आपण सन्मान केलात. त्याबद्दल मी टॉम्बे कोळीवाडा आणि क्रिकेट ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. असंच प्रेम राहू द्यात. तर याच दरम्यान मी इथे विशेष विनंती करतोय. स्विफ्ट डिझायर 31-36 क्रमांकाची गाडी आहे. बघा आपण व्यवस्थित ठिकाणी पार्क करा जेणेकरून कोणत्या प्रकारचा व्यत्यय आमच्या इथे मान्यवरांना किंवा खेळाडू निर्माण होणार नाही याची आपण काळजी घ्या. प्लीज पार्किंग एरियामध्ये आपली गाडी पार्क करा. बघा लोवर पुल टॉस बॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. ऑन साइड मध्ये हा षटकारला अनिल कोळी यांच्या बॅट मधून. किंजल ट्रॉफी मध्ये ज्या खेळाडूने मात्र अर्धशतक केला होता असा गुणवान खेळाडू अनिल कोळी त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय ट्रॉम्बे कोळीवाडा टीम साठी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेस कट केला बॉलला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. त्यानंतर आले सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. आमचे अष्टनगरीचे यशस्वी दर्जेदार आयोजक चेतनजी पाटील यांच्याकडून पोसरी टीमला आणि संपूर्ण आयोजनाला भरपूर शुभेच्छा आहेत. त्यांचंही आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. तर सेकंड ओव्हर तुम्ही बघा विशाल भोईर या खेळाडूला आतापर्यंत 14 धावा धाव फलकावरती आहेत. विशाल तयार ओव्हर द विकेट थोडे सफल झाले त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन डीप बॅकने स्क्वेअरच्या दिशेने मात्र हा फटका खेळून काढलाय. बॉल सरळ चालला जमिनीला गरंगळत सीमारेषा पार हा चौकार. थँक्यू. तर खरं तर खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय मुंबई नगरीमध्ये ट्रॉम्बे गावाच्या सन्मानाची अभिमानाची अशी स्पर्धा शरद कोळी स्मृतिचषक 2021 हे शानदार भव्यदिव्य पर्व. तर आजची दुसरी रात्र तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या रात्रीतील हा दुसरा सामना. एका बाजूला आमच्या खालापूर विभागातील रायगड जिल्ह्यातील एक ताकदवर संघ आरवी 11 पोसरी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता घरच्या मैदानामध्ये खेळतोय तो ट्रॉम्बे कोळीवाडा संघ. आपण पहिला ट्रॉम्बे संघ आज जर आपण पहिला रायगड असेल भिवंडी असेल आणि त्यानंतर तुम्ही पाहता बदलापूर परिसर अशा विविध विभागामध्ये खेळण्यासाठी जातोय आणि एवढ्या लांब खूप चांगला खेळ देखील त्यांचा आपण अनेकदा पाहिलाय आणि तो संघ आज मैदानामध्ये खेळतोय आणि एका बाजूला आमचा पाहुणा संघ या स्पर्धेसाठी तो म्हणजे पोसरी संघ. दोन्ही टीमला शुभेच्छा. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे असं स्वागत करतोय. कुंदनजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. अतुल कोळी यांना विनंती असेल आपण कुंदनजींचा एक विशेष सन्मान करायचा आहे. खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. अनिल कोळीनं मात्र पुन्हा एकदा चांगला फटका लगावला. बघा स्वीप केल्या बॉलला परफेक्ट टायमिंग आणि बॉल सरळ चालला अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र अजून एक चांगला बहारदार चौकार अनिल कोळी यांच्या बॅटमधून येतो. तर रोशन सर मी तुमच्या माहितीसाठी सांगेन संपूर्ण मुंबई किंवा मुंबईच्या क्रिकेटमध्ये ही अनिल आणि शरद ही अशी जोडी होती भल्या भल्या संघांना हैराण केलं. षटकार चौकार मारून नाही एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावा काढून पळून पळून हरवलं भल्या भल्या संघांना. त्यातील अनिल खेळतात शरदला आपण मिस करतोय ही ट्रॉम्बे कोळीवाड्याची मात्र ओळख आहे.
खरतर बराच काळ खूप चांगले योगदान ज्यांनी दिले ते आमचे स्वर्गीय शरद कोळी यांच्या पवित्र स्मृतीचा आपण अभिवादन करू। एक चांगला खेळाडू आणि एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून जगला आणि असं म्हटलं होतं जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला आणि त्यांना देवाज्ञा झाली तर इथे लाऊड अपील झाली आहे। भरपूर जल्लोष केला या ठिकाणी पोसरी संघानं, परंतु त्यांचा आपल्या निर्णयावरती तटस्थ योग्य निर्णय आणि तुम्ही पाहता फलंदाज अनिल कोळी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित असेल। चांगली बॅटिंग केली आतापर्यंत अनिल कोळी या खेळाडून। धावसंख्येचा विचार केला 22 धावा धावफलकावरती आहे, ज्यामध्ये 9 चेंडू 16 धावांचं योगदान देतो अनिल कोळी हा खेळाडू आणि एका बाजूला दिनेश कोळी 5 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान आपल्या टीमला देतोय। मनीष तात्रेचं षटक संपलं, त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी विशालला मनीष तात्रे यावेळेस बॉलिंग मार्गवर येतील। सेकंड तिसरं षटक फेकतोय आणि या इनिंग मधला हा सेकंड स्पेल आहे मनीषचा। खूप चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, लेफ्टी बॅट्समन आणि लेफ्टी बॉलर म्हणून एक वेगळी ख्याती त्याची आहे। असा हा खेळाडू पूर्णपणे बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा शिफ्ट झाले होते, बघा पॉपिंग क्रीजच्या मागे गेले खेळाडू। ही खऱ्या अर्थानं आधुनिकता आहे सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधली, ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला होता अनिल आणि पुन्हा एकदा पळून धाबा काढल्या। आज परत आठवण झाली शरद कोळी यांची, मगाशीच उल्लेख केला शरद कोळी आणि अनिल कोळी ही जोडी सिंगल डबल आणि तिहेरी अंक हे पूर्ण करणारी जोडी। आणि मी हे केवळ हेच म्हणत नाही, मुंबईतील कोणत्याही प्रोफेशनल संघाला जरी तुम्ही विचारलं ना तर या जोडीचं नाव काढलं जातं। पाटील इलेव्हननी भल्या भल्यांना पळून पळून हरवलंय, खरं तर हे वैशिष्ट्य राहिलं त्या जोडीचं आणि सर्वजण आपण सर्वजण त्याला मिस करतोय, कारण शरद सरकार चांगला खेळाडू आणि त्यांची जोडी अनिल दादा अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्यांच्याकडून होत असताना आणि आज जरूर एक चांगली इनिंग ते मात्र मैदानामध्ये साकारतील त्यातील मात्र शंका नसेल। परंतु एका बाजूला आता पोसरी संघाला कमबॅक करायचं आहे। बरीश छात्रे सर्व गुण संपन्न असा खेळाडू, पंचाच्या उजव्या बाजूला लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, इथे स्विचिटचा फटका खेळायचा होता, बघा स्टान्स लवकर बदलला होता, लेफ्टी बॉलर्सच्या अगेन मात्र हा निर्णय त्यांनी घेतला, कारण गोलंदाज अँगल क्रिएट करतो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला चांगली फटकेबाजी करायची असेल तर तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल, आगळा वेगळा फटका देखील घ्यावा लागेल आणि इथे मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सपशेल अपयशी ठरले। अनिल कोळी चांगलं कमबॅक केलं यावेळेस मनीष ठाकरे या खेळाडून। आज रसायनी परिसरातला हा संघ खेळतोय आणि बरेचसे प्रेक्षक मात्र जो आवर्जून ही स्पर्धा पाहत असेल त्यांचंही आम्ही खरं तर स्वागत करतो। खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन मी आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये पाहत आहे। मुंबई परिसरामधली ही स्पर्धा आज रजनी क्रिकेट तुम्ही पाहत आहे। मनीष ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अनिलसाठी, अजून एक चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, फक्त दिशा दिली, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला सीमारेषा पार, हा चौकार। खूप चांगली फटकेबाजी अनिल कोळी यांच्याकडे होत असताना 12 बॉल मध्ये आतापर्यंत 22 धावांचं योगदान दिलं, मोठे फटके कमी, परंतु सिंगल डबल आणि चौकार च्या मदतीने मात्र डावाला पुढे घेऊन चालले। आमचे गुरुवर्य समालोचक संतोषी चौधरी सर हे देखील सामन्याचा आनंद घेत असताना, इथे तू पाहताय खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक आणि तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ट्रॉम्बे कोळीवाला टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 29 धावा। रवी देसाई साहेब, पोलीस पाटील पोस्त्री हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करू या क्रिकेट वेड्या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये। थँक्यू। तर नेक्स्ट मॅच साठी मी इथे इन्व्हाइट करणार दोन आमचे संघनायक, आरसीसी पेट टीमचा संघनायक आणि भास्करशेठ प्रतिष्ठान कुंडेवा टीमचा संघनायक। आपण इनिंग ब्रेक्स पूर्वी टॉस साठी या, दोन्ही टीमचे संघनायक, तिसरा सामना असेल पहिल्या फेरीमधला, आरसीसी पेट विपक्ष भास्करशेठ प्रतिष्ठान कुंडेवा म्हणजे पनवेल तालुक्यातील दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील, एक खारघर परिसरामधला पेट संघ आणि एक आपण पाहिला मगाशी जे दोन संघ गेले ओवा पारगाव त्या परिसरामधला संघ कुंडेवाल, अशी मोठी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल। अनेक सारे मान्यवर आम्ही पाहतो आमच्या व्यासपीठावरती आसनस्थ झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना मात्र खऱ्या अर्थानं अग्निकोळी
समाजाची परंपरा असणारी टोपी परिधान करून त्यांचा इथे सन्मान होतोय, हे देखील वैशिष्ट्य राहिले या संपूर्ण स्पर्धेचं। चांगल्या पद्धतीने मात्र आता डावाला आकार देत असताना दोन्ही खेळाडू अनिल कोळी आणि एका बाजूने दिनेश पाटील। धन्यवाद दादा। मी सचिव प्रमोद पाटील कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई यांच्या वतीने जो डिसेंबर महिन्यात 3 आणि 4 तारखेला जो कौटुंबिक सोहळा आयोजित केला होता मंडळाच्या माध्यमातून, त्या सोहळ्याला 2 असे प्रतिष्ठित व्यक्ती ते उपस्थित राहिले नव्हते आणि त्यांचा सन्मान राहिला होता। ते 2 प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, पहिल्यांदा मी त्यांचं नाव उच्चारतो, जे ट्रॉम्बेचे 40+ मध्ये खेळतात, मनोहरजी कोळी यांना मी मंचावर येण्याची कृपा करतो आणि तसेच नवनिर्वाचित कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष कोळी यांना विनंती करतो। एक स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। विश्वस्त मुकेश भंडारे आणि अध्यक्ष भास्कर कोळी, विश्वस्त विवेक केणी, महाराष्ट्रभर तुम्ही त्यांचा आवाज घराघरात पोहोचलेला आहे आणि तुमच्या कानात गुंजतोय, ते आपले लाडके समालोचक चंद्रकांतजी शेट्टे यांनाही मी निमंत्रित करतोय मंचावर येण्याची। धन्यवाद। त्यांचाही सन्मान होतोय पुष्पगुच्छ देऊन, शाल आणि स्मृतिचिन्ह कोळी आगरी एकता समाज मंडळाचे अध्यक्ष भास्करजी कोळी यांच्या हस्ते होतोय। जरा टाळ्या वाजून स्वागत करायचंय चंद्रकांत शेट्टीजी यांचं। धन्यवाद बाबा, कंटिन्यू। यस, थँक्यू। खूप चांगले चांगले सन्मान तुम्ही आम्ही पाहता आमच्या या मंचावरती। खरं तर कोळी आगरी समाज हा मुंबई नगरीचा मूळ नागरिक म्हणजे भूमिपुत्र। आज त्यांच्यासाठी लढणारे आमच्या सर्व ही आमची पुढारी मंडळी, त्यांचं मी खऱ्या तर आभार व्यक्त करीन। खूप चांगला संघर्ष येत्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। श्रीलंकेवरती बॅटिंग करणाऱ्या शरस्मृती इलेव्हन टॉम्बे कोळी बाळासंघाला अनिल कोळी बाजले, त्यानंतर मात्र हेमंत पाटील कॅप्टन आणि तिसऱ्या क्रमांकावरती ते दाखल झालेत। गोलंदाज सय्यार मयूर पाटील राईट अमोर द विकेट, बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, बघा ताकदीचा पुरेपूर वापर आणि त्यानंतर मात्र बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पार, हा भगवा षटकार। षटकाराला आपण पाहतोय या ठिकाणी दिनेश पाटील या खेळाडूकडून, जसं अनिल कोळी पास झाला त्यानंतर मात्र आता दिनेश पाटील या खेळाडूनं संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन तो पुढे चाललाय। हा षटकाराला षटकाराच्या मदतीने मात्र 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि मी विनंती करेन पोसरी संघाला, बघा आमच्या आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येते, आपला जो दिलेला कालावधी आहे 25 मिनिटाचा, त्या दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायची। आज आपण पाहतो आमच्या मंचकावरती समस्त कोळी आगरी समाजाचे सर्व आमचे नेतृत्व आणि आम्ही देखील आगरी, त्याचा आम्हाला अभिमान आहे। विशेष पारितोषिक आहे, पाटील इलेव्हनच्या कोणत्याही खेळाडूने षटकार हॅट्रिक जर केली तर मनोहर कोळी यांच्याकडून 1000 पारितोषिक असेल। फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये, इथे एलिव्हेशन नव्हतं, डीप मध्ये शतरक्षक होते आणि झेल पकडला गेला, त्यानंतर मात्र हा दुसरा धक्का बसतोय शरस्मृती इलेव्हन ट्रॉम्बे कोळी बाळा संघाला। चांगलं कमबॅक या ठिकाणी मयूर पाटील कडून, मयूर पाटील कडे ब्रेक कमी आहे परंतु त्याच्याकडे चेंडू बोलवण्याची क्षमता आहे। बघा लोवर फुल टॉस बॉल होता, शफल झाले ते फलंदाज दिनेश। धाव नक्कीच टीमच्या धावफलकामध्ये ऍड होईल, एका धाव्याने संघ पुढे चालला, धावसंख्या आपण पाणी धावफलकावरती 2 गडी बाद 38 धावा
चौथे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे मयूर पाटील या खेळाडूचं आणि चौथ्या षटकाचा खेळ देखील संपला अशा रीतीने आपण पाहतोय चार षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 38 ही धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती तर मी विनंती करतो आरसीसी पेठ टीमचे कॅप्टन आणि भास्कर शेठ प्रतिष्ठान कुंडीवाल टीमचे कॅप्टन आपण या इनिंग नंतर लगेच टॉस करणार आहोत तर दोन्ही संघांना आपण आमच्या व्यासपीठात यायचं आहे दोन्ही टीमच्या संघांना विनंती आहे आपण यावं तिसरी लढत असेल आजच्या रात्रीमधली खूप मोठी लढत असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आजच्या रात्रीचा दुसरा सामना पहिला सामना आपण पहिला अजनबी ओढे संघाविरुद्ध खेळत असताना सद्गुरु सिमेंट सप्लाय पारगाव टीमने मात्र तो पहिला सामना जिंकला त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतो पहिल्या फेरीमधला सरस्वती इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा विपक्ष आडवी इलेव्हन पोसरी या दोन टीमच्या दरम्यान आतापर्यंत टॉस जिंकला होता पोसरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना एक विशेष सन्मान या ठिकाणी बाकी आहे विवेक केनी साहेबांचा सन्मान बाकी आहे तर त्यांचाही एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय विनंती असेल या ठिकाणी दीपक माहेश्वरी साहेबांना विनंती असेल विवेक केनी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय विवेकजी केनी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय दीपक माहेश्वरी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय सर्वप्रथम कोळी टोपी जी कोळी बांधवांची शान आहे दीपक महेश्वरी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय दोन्ही टीम रेडी राहायचं कॅप्टन टॉस करण्यासाठी कुंडेवाळा आणि पेठ दीपक महेश्वरी साहेबांच्या शुभ हस्ते विवेक केनी यांचा या ठिकाणी विशेष सन्मान होईल या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आपण राहिला संपूर्ण कोळी आगरी एकता मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं संपूर्ण मंडळाचं आम्ही आभारी आहोत आणि या स्पर्धेसाठी विशेष योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे संपूर्ण मुकेश भंडारी साहेब असतील किंवा मनोहर कोळी असतील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खजिनदार संजय भंडारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू विनंती असेल दीपक महेश्वरी साहेब आपण यायचे टॉस संजय भंडारी साहेब आपण या स्थानापन्न व्हायचंय या ठिकाणी चला विनंती असेल आरसीसी पेठ रायगड मधील एक नामवंत संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कुंडेवाळ समाधान वास्कर कुंडेवाळ संघ आणि या स्पर्धेची माझ्या मते असं खूप कमी ठिकाणी असं पाहायला मिळत असेल हे दोन्ही कॅप्टन आहेत आणि दोन्ही कॅप्टनच्या डोक्यावर जर पाहिलं तर कोळी बांधवांची जी टोपी असते ती या ठिकाणी त्यांना परिधान करण्यात आली आहे हे स्वागत करण्याचं आदरतिथ्य करण्याचा एक वेगळा या ठिकाणी उपक्रम आपल्याला समवेत आहेत या स्पर्धेचे सर्वे सर्वा ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शन या परिसरातील समाजसेवा या परिसराचं नेतृत्व म्हणून देखील आपण ज्यांच्याकडे पाहतोय साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल तर टॉस केला जातोय सोईल असतील काटा कॉल केला जातोय आणि छापा आलाय म्हणजे कुंडेवाळ टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल आणि कशा प्रकारची रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये आपण उतराल आणि किती नंबर मारलेत या हंगामात कुंडेवाळने आम्ही प्रथम तर क्षेत्ररक्षण करू आणि यंदा आमच्या टीमचा फॉर्म बॉलचा जरा नरम गरम आहे दोन फायनल फक्त झाल्यात आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल ट्रॉम्बे संघाचं ट्रॉम्बे कोळीवाळा संघाचा आम्ही आभारी आहोत आम्ही प्रथमतः मी मुंबईमध्ये खेळतो समजा ओपन टुर्नामेंट प्रथमतः माझा ग्रामीण संघ येऊन मी मुंबईमध्ये आलो त्याबद्दल आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल ट्रॉम्बे कोळीवाळा कोळीवाशांचे सर्वांचे आभारी आहे मी
तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी तुम्हाला. या सोहेल पेट म्हटलं तर एक नाईट मधील दादा संघ ओळखला जातो, काय रणनीतीने या स्पर्धेत उतराल आणि पेटचाही या हंगामातील परफॉर्मन्स कसा राहिला मी विचारेल. आता जस्ट नाईट चालू झाल्यात, आमची सेकंड किंवा थर्ड नाईट आहे, तर आता जस्ट चालूच आहे, बघू कसा जातो या सीझन. पहिल्यांदाच माझ्या मते पेट सुद्धा मुंबईत खेळत असेल संपूर्ण टीम, तर किती उत्कंठा आहे मुंबईतील ही स्पर्धा खेळण्याची? वेगवेगळ्या जागेवर खेळायची मजाच वेगळी आहे आणि कोलीवाडा बोललं तर ए साईडची मजा वेगळीच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर एक महत्वपूर्ण मॅच यानंतर काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद दीपक सर, आणि जाऊया घेऊन जातो तुम्हाला यानंतरच्या ज्या ठिकाणी मॅच सुरू आहे ट्रॉम्बे कोळीवाड्याची. ४६ धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना जर पाहिलं तर सुरुवात चौकाराने झाली होती. एका बाजूला जर पाहिलं तर अखिल भोईर आहे, त्यांच्याबरोबर मनीष तात्रे, एक खालापूर तालुक्यातील टीम आहे, नामवंत टीम आहे त्या परिसरातील, आज मुंबई शहरात दाखल झाली आहे ट्रॉम्बे कोळीवाड्यात. या वेळेला एक अनोखा फटका स्पेअर लेगच्या दिशेने उडवलाय, सीमारेषेच्या पलीकडे जाईल, चार चौकार. ज्या कोळी गीतांच्या तालावर नाचला तर या नक्कीच या ठिकाणी कोळी बांधवांचा असणार आहे कोळी. तर दीपक सरांना विनंती असेल, संजय भंडारी साहेब कोळी आगरी एकता मंडळाचे खजिनदार आहेत, त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय संजय भंडारी साहेबांचा. तर मॅच देखील रंगात येताना पाहायला मिळते, 8 रन मात्र धाव फलकावर होताना पाहायला मिळतात. बॅटिंग साठी जर पाहिलं तर अखिल भोईर यांना आपण पाहतोय, तर गोलंदाजीसाठी हेमंत. ओहो पा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, रन मात्र मिळणार नाहीये. याच गावात सराव करण्याचा देखील अनुभव आहे या ठिकाणी, 26 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता. सन्मान केला जातोय संजय भंडारी साहेबांचा, खास या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहिलेत, त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. या वेळेला जर पाहिलं तर एक चांगला फटका बॉल अडवलाय, वा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, सीमारेषच्या दिशेने चाललेला बॉल थांबवला. मॅच जिंकायची असेल तर बॅटिंग बॉलिंग करून चालत नाही, तुम्हाला फिल्डिंगही केली पाहिजे आणि ती फिल्डिंग या ठिकाणी टाळ्यांचा गजर देखील होतोय शुभम पाटील यांच्याकडून केलं गेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्कोर जर पाहिला तर आता 10 जाताना पाहिलं मिळेल आणि धाव फलक 10 आहे, विकेट मात्र मिळालेली नाहीये, विकेटच्या शोधात मात्र संघ असणार आहे विजयासाठी. अपकरा एकच धाव काढली, 90 धाव आहेत या ठिकाणी कळवत आहेत कांचनजी पालकर. स्कोर जर पाहिला तर 9 आहे विजयासाठी, धावांचं लक्ष जर पाहिलं तर 46 आहे. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. मार्शल हेमंत मात्र या ठिकाणी रणनीती बनवण्याचा प्रयत्न करतायत. आज गावातील स्पर्धा आहे, आयोजनाच्या खेळताना स्पर्धा खेळताना देखील जर पाहिलं तर मुंबईभर पाटील इलेव्हनच्या माध्यमातून या ट्रॉम्बे कोळीवाड्यातील संघ पाहायला मिळाले. आता ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता शरद यांनी पुढाकार घेतला आणि मग रायगड असेल, ठाणे जिल्हा असेल या ठिकाणी जाऊन देखील ट्रॉम्बे कोळीवाड्याचा संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत हेमंत कोळी. धन्यवाद मुकेश भंडारी साहेब, आमचे मार्गदर्शक आहेत आणि मित्र देखील आहेत आणि खास या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. क्रिकेट बरोबर समाजसेवाही कशा प्रकारे केली जाते मुकेश भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले संपूर्ण सहकाऱ्यांसह. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो, 9 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत, पहिली ओव्हर संपते तर ही सरासरी गाठावी लागेल कांचनजी. आणि माझ्या मते पहिल्या ओव्हर मध्ये जर दोन्ही संघ समाधानी असतील, 9 मध्ये सीमित ठेवलं याकरता ट्रॉम्बे आणि विकेट नाही गमावली याकरता नक्कीच आनंदी असतील किंवा समाधानी असतील ते. मात्र या ठिकाणी पोसरी अरबी इलेव्हन पोसरीला आपण या ठिकाणी पाहतोय, आपण आहोत सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मुंबईतील
म्हणजे मुंबईचं या टोकातील प्रवेशद्वार म्हणजे मुंबईची तीन प्रवेशद्वार म्हणेल, कारण एका बाजूला दहिसर, दुसऱ्या बाजूला मुलुंड आणि हा या बाजूचं प्रवेशद्वार मानकुर आहे. मानकुरच्या अंतर्गतच हा परिसर येतो ट्रॉम्बे कोळीवाडा. आणि या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये सुरू असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आज यावर्षी नाईट स्पर्धा खूप कमी झाल्यात आणि त्यातील एक स्पर्धा आणि ती देखील मुंबई शहरात. मुंबईत मात्र यावर्षी उलट झालं, यावर्षी रायगडमध्ये जास्त स्पर्धा व्हायच्या नाईट आणि मुंबईमध्ये कमी व्हायच्या, परंतु मुंबईत गोरेगावला तीन नाईट स्पर्धा झाल्या. घाटकोपरला एक नाईट स्पर्धा पार पडताना पाहायला मिळाली आणि ही एक नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी शुभम पाटील यांना आमंत्रित करण्यात येते. नऊ धावा धाव फलकावर आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गोलंदाजीसाठी. शुभम आलेत, शुभम आलेत टीमसाठी शुभवार्ता घेऊन देखील आलेत. चेंडू निर्धाव येईल, 46 धावांचा पाठलाग करायचा प्रतिस्पर्धी संघाला, परंतु शुभम त्यांना या ठिकाणी रोखताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर फलंदाजीसाठी अखिल भोईर आहेत, एक मोठं नाव आहे, कारण तालुकावाईज हाफमध्ये देखील त्यांना खेळताना आम्ही पाहतो. मनीष तात्रेलाही पाहतो आणि शुभम यांना देखील पाहतो, कारण पोसरी हे जे गाव आहे. त्यावेळेला कट केला जातोय, बॉल मार्गास्तवी सीमारेषेच्या दिशेने, थर्ड मॅन क्षेत्रात, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. सभेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अतिशय सुंदर असा सामना आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर संघ अरबी इलेव्हन पोसरी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा यांच्यातील मॅच आपण पाहतोय. हार्दिक असं स्वागत असेल सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांचं. या ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये कोळी बांधवांचं असणारं गाव, मासेमारी करणारा हा कोळी बांधव, दर्यावर राज्य करणारा हा कोळी बांधव आणि आज क्रिकेटवर प्रेम करणारा देखील कोळी बांधव, त्यांच्या कोळी गावामध्ये ही मॅच आहे. या वेळेला पुन्हा कट केला जातोय, बॉल मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षकाला चकवा देत असताना सीमा इकडे जाईल चौकारासाठी. चार धावा मिळतील. शुभम पहिला चेंडू जर अतिशय वेगात टाकला, परंतु तदनंतर दोन्ही बॉल, दोन लगातारच्या दोन बॉलवर चौकार येताना पाहायला मिळाले. आतापर्यंत चार चौकार आलेत कांचनजी, एकंदरीत धावा 17 झाले, त्यापैकी चार चौकार येताना पाहायला मिळालेत. आणि विशेष म्हणजे या 17 च्या 17 धावा या अखिल भोईर यांच्याच आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कमबॅक केलं जात आहे ते या ठिकाणी पाहावं लागेल. ट्रॉम्बे कोळीवाडा एका बाजूला आहे, युट्यूबला देखील खूप सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू, कारण ही क्रीडा स्पर्धा ग्रामीण क्रिकेटच्या सर्वच चाहत्यांचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येतोय, त्यालाही सीमारेषा दिशेने धाडलंय. चार धावांसाठी चौकार येईल, लगातारचा तिसरा चौकार अखिल भोईर यांच्या बॅटमधून. हे जे गाव आहे ना पोसरी, त्या गावाच्या आजूबाजूला देखील खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चालतं. रसायनी परिसरामधील गाव आहे, मोहपाडा असेल, पोसरी असेल, सावळे असेल, सांबारली असेल, हरीस असेल, या बेल्टमध्ये कांबे असेल, या बेल्टमध्ये खूप चांगल्या दर्जाचं, मग दोन्ही तालुक्यांमधील क्रिकेट क्रिकेट जरी खालापूर आणि पनवेल दोन्ही तालुक्यांच्या सीमारेषेवर जरी हा परिसर असेल तरी खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्या बेल्टमध्ये चालतं. रसायनी परिसर त्याला म्हटलं जातं आणि त्या परिसरातील ही टीम या ठिकाणी येते. मुंबई नगरीमध्ये तुमचं स्वागत असेल रसायनीकर, त्यांच्या बरोबरीने आमचे समालोचक मित्र मार्गदर्शक संतोषजी चौधरी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करू. घेऊन जाऊ तुम्हाला मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसरी ओर सुरू आहे. 21 धावा धावफलकावर आहेत, चांगली धावसंख्या जमवली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट घ्याव्या लागतील तरच दबाव निर्माण होईल. जास्त सफल झाले, या वेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि पहा चपळतेने या जोडीने दुसरी धावही कंप्लीट केली. धावसंख्या 2 ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा धावफलकावर. दीपकजी महेश्वरी या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. खूप मोठ्या संख्येने मोहपाडा विभागातून देखील क्रिकेटचे चाहते या मॅचचा आनंद घेत आहेत. रसायनी परिसरामधून त्याही सर्वांचं स्वागत करू आम्ही. प्रत्येकाचा नामोल्लेख शक्य नाहीये म्हणून फक्त शाब्दिक स्वागत करतोय, कारण तुम्ही सर्व आमच्यासाठी महत्वाचे आहेत, कारण तुम्ही मॅच पाहतात, तुम्ही क्रिकेटचे दिवाणे आहात. यावेळेला पुन्हा एकदा कट केला जातोय, वा काय फटका खेळलाय, आणखीन एक चौकार येतो या ठिकाणी आणि अखिल भोईर यांनी मात्र या मॅचवर आपल्या नावाचा डंका पिटलाय, रसायनी परिसराचा आणि या पोसरी गावाचा देखील. स्कोर जर पाहिला तर झालाय
27 धावा धावफलकावर होताना पहिला मिळतात आणि विशेष म्हणजे 27 च्या 27 धावा या एकट्या अखिल भोईर यांच्या आहेत। संख्या जमली है, विशेष म्हणजे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू बाकी आहेत। कमबॅक करावे लागेल। देवीदास जुनी जाणते खेळाडू आहेत, गेली कित्येक वर्ष गावासाठी क्रिकेट खेळत आहेत, लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलेत, गोलंदाजीसाठी येत आहेत। पहिला चेंडू जर पाहिला तर टप्पा पडला, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेत असताना मात्र शरीराला आदळतोय, अपील केलं गेलं, अपील मात्र पंचांनी फेटाळले, परंतु निर्धाव चेंडू तर नक्कीच येईल आणि ही जादू आहे फिरकीची, ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। विशेष म्हणजे डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध ती दाखवले जात आहेत। मनीष तात्रे फलंदाजीसाठी आहेत। ओहो, आणखीन एक चांगला चेंडू, परंतु त्यावर देखील रन येताना पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल आपण म्हणतो शकता या ठिकाणी आला असता, परंतु त्याच्यावर देखील काही धावा थांबायला तयार नाहीयेत। बॉडी लँग्वेज कुठेतरी थोडीशी बदलली आहे। सोपन असतं आयोजकाची भूमिका देखील निभावणं आणि खेळणं देखील। पहा, मागील बॉल जर पाहिलं तो थोडासा दूर टाकला, वळवला, यावेळेला जोरात थोडासा पुढे टाकला, परंतु तो बॉल अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षक असफल राहिले। चार धावा मात्र या ठिकाणी मिळतील। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत देवीदास। यावेळेला जर पाहिलं तर बॉल टोलवण्यात यशस्वी झालेत, समोरच्या दिशेने बॉल टोलवला जातोय, लॉंगॉनच्या दिशेने एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाईल ती 32 धावांवर। या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता, म्हणजे अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। ट्रॉम्बे कोळीवाडा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय ती टीम पोसरी, आरवी 11 पोसरी, खालापूर तालुक्यातील गाव आहे पोसरी, त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल। परंतु यजमान याच मैदानात कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतात, याच मैदानातून जर पाहिलं तर तो त्यांचा प्रवास सुरू झाला आणि तदनंतर मात्र मुंबईवर देखील अधिराज्य गाजवलं या पाटील 11 संघाने। वा, बॉलला मात्र फिरक देण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, चांगली फिरकी, बॉलला फार उंची देत आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत, गेली कित्येक वर्ष खेळत आहेत, परंतु फिरकीची जादू। एक जो चौकार गेले ना कांचनजी, तो मात्र डॉट बॉल होता, परंतु पाठीमागे बाईकच्या स्वरूपातील चौकार गेलाय, परंतु बॉलिंग जर पाहिली तर प्रत्येक बॉल त्यांनी विचारपूर्वक टाकलाय। ओहो, आणखीन एक चांगला चेंडू। आता प्रत्येक जण हेच म्हणत असेल, अरे तो पाठीमागे चौकार गेला नसता तर, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालत नाही। परंतु मॅच पहा, जुने जाणते खेळाडू आहेत, गेली कित्येक वर्षाचा अनुभव आहे, फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न, त्यांच्या एका एका निर्धाव चेंडूवर देखील टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय। यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने बॉल टोलावण्याचा प्रयत्न, वा देवीदास वा, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होईल। क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं, देवीदास आज यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवली, ज्याला मुंबईची फिरकी म्हटलं जातं। क्या बात है, ट्रॉम्बे कोळीवाड्याला एक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय। धन्यवाद धन्यवाद।
खऱ्या अर्थाने या उत्सवाचं एक महत्त्वाचं कारण देखील आहे दीपक महेश्वरी साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या सहकार्याखाली ही क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय. भव्य दिव्य आणि मोठं आयोजन आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमय वातावरण दीपकजी महेश्वरी साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच या ठिकाणी होऊ शकलंय. तुमचं प्रोत्साहन, तुमचा पाठिंबा, तुमचं मार्गदर्शन, त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर जबेतनाच्या दिशेने ज्या ठिकाणी अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. काय षटक टाकले या ठिकाणी, 5 धावा आल्या त्यातील 4 धावा पाहिजे होत्या, म्हणजे एकच धाव तशी दिली गेली, अतिरिक्तच्या स्वरूपात जातील त्या 4 धावा, म्हणजे एका धावेचं षटक या ठिकाणी टाकलं देवीदास यांनी. मॅच संपलेली नाहीये, फाईट करावी लागेल, त्यासाठी गोलंदाजी मार्गवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सुधीर कोळी. ओहो, पहिला चेंडू टप्पा पडतोय, कट होऊन आतमध्ये येतोय, निर्धाव जातोय, दडपण वाढेल एका एका निर्धाव चेंडूवर, कारण अजूनही 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. हा 14 धावांची आवश्यकता आहे, 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मणीष तात्रे आणि त्यांच्या जोडीला आता मात्र मयूर पाटील आलेले आहेत. मयूर पाटील लकी स्टार खेळाडू आहे खालापूर तालुक्यातील. मुंबईतील देखील बऱ्याचशा स्पर्धा व्यावसायिक संघांमधून देखील खेळताना आम्ही त्यांना पाहिलंय. यावेळी जर पाहिलं तर लोड फुट टॉस बॉल त्याला तटवण्याचा प्रयत्न झाला, तिकडे बॉल अडवला जातोय आणि स्कोर जर पाहिला तर एका धावेने पुढे जाताना पाहिलं मिळेल, ते म्हणजे 33 धावांवर. आणि आज जी देवीदास यांची गोलंदाजी पाहिली ना, तर मला नक्कीच संदीप दळवी, सुनील इंदुलकर, वैशाल आंगणे, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप दबडे व अनिकेत सानप या मुंबईच्या, त्याचबरोबर भरत मेहर या मुंबईकर हुकमी गोलंदाजांची आठवण झाली अशी गोलंदाजी मात्र या ठिकाणी देवीदास यांनी टाकली आहे. तबेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मॅच सोडणाऱ्यांपैकी ट्रॉम्बे कोळीवाडा नाहीये, तसं पाहिलं तर पोसरी चांगल्या स्थितीत आहे, परंतु त्यात देखील ट्रॉम्बे कोळीवाडा फाईट करतायत. आम्ही सहजासहजी तुम्हाला मॅच देणार नाही, तुम्हालाही फाईट करावी लागेल हे या ठिकाणी दाखवत असताना 33 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता, एक एक रन निर्णायक असेल. यावेळेला जर पाहिलं समोरच्या दिशेने बॉल टोलवण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव त्या ठिकाणी घेतली, चेंडूची फेक अतिशय वा आणि एकाच धावर समाधान मानावं लागतंय. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट होतोय, आपलं गाव मैदानात खेळतंय, गावाचं नाव या ठिकाणी मात्र प्रतिष्ठेला लागलंय आणि त्यामुळेच गावातील महिला असतील, गावातील लहान मुलं असतील, गावातील वृद्ध असतील, गावातील सर्वजण या ठिकाणी येऊन आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे. स्वाभाविक आहे, जो संघ स्वतःच्या गावात खेळतो स्थानिक लोकांचा पाठिंबा त्यांना नक्कीच मिळतो आणि तो आज ट्रॉम्बे कोळीवाडाला देखील मिळतोय. प्रयत्न मॅच मध्ये कमबॅक करण्याचा होतोय. सध्याच्या खेळाला जर पाहिलं तर सुधीर कोळी गोलंदाजीसाठी आहेत, अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेला जर पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वाह काय काय पकडले अफलातून लाजवाब. डीजे या चेतनने घेतलेली कॅच गावकऱ्यांना आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या चेतनसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, टाळ्यांबरोबर शिट्या आल्या तर मॅचला एक वेगळाच उल्हास येतो आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजय वैती यांच्याकडून चेतन कोळी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, आपल्या गावातील मुलं मैदानात खेळतायत, सपोर्ट का नाही होणार आणि तो पाठी सपोर्ट या ठिकाणी. दुसरा प्रयत्न, काय लाजवाब होता, हो ही कॅच मी सोडणार नाही हे त्या ठिकाणी सांगतायत. आणि हे कॅच होती की मॅच होती ते आता मात्र काही क्षणात कळेल. खूप चांगलं कॅमेरा वर्क देखील या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चेतनने जो सूर मारलाय, वा काळजाचा ठोका दोन्ही गावांचा चुकला होता त्यावेळेला. जाऊयात मॅचच्या दिशेने, मॅच मात्र 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. ओ हो, याही वेळेला एक चांगला चेंडू येताना पाहिला मिळाला, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेतन साठी तर एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळताना पाहिला मिळेल आणि स्कोर जर पाहिला मयूरच्या माध्यमातून, मयूर मैदानाच्या आतमध्ये अनुभव आहे त्यांच्याकडे, प्रणय भोईर त्यांच्या जोडीला आलेले आहेत. बघता विजय वैती यांच्याकडून पारितोषिक आहे चेतन साठी. पहा मॅच थोड्या वेळापूर्वी सोपी होती परंतु आता थोडीशी अवघड देखील झालीये, कारण
सोळा बॉल पंधराची मॅच होती ती आता पहा कुठे येते सात बॉल अकरा वा रंगतदार लढत या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांना अशाच मॅच पाहायच्या असतात आणि एक चांगली मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला पोसरी जे रसायनी विभागातील खालापूर तालुक्यातील गाव आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबई शहरातील ट्रॉम्बे कोळीवाडा या गावातील टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुधीर यावेळेला जर पाहिलं तर एक फटका चुकला आणि सीमारेषेच्या बाहेर देखील चेंडू चुकला आहे आणि षटकारामध्ये पाठवलाय. खूप चांगला फटका आहे आला. बाहेर गेले होते पुन्हा मॅच मध्ये आले आणि पुन्हा थोडेसे बाहेर गेलेत. हे क्रिकेट आहे हे चालू राहणार परंतु अजूनही मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जिकडे पाच धावांची आवश्यकता आहे आणि सहा चेंडू बाकी आहेत. आता प्रत्येक जण हेच म्हणत असेल अरे एक षटकार जर नसता गेला तर दोन रन आले असते तरी चालले असते असं प्रत्येक जण म्हणत असेल परंतु षटकारच आलाय आणि सात बॉल अकराची मॅच आता मात्र सहा चेंडू आणि पाच धावांवर आली आहे. देवदास यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय. अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगले ते खेळलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेट ते चांगले खेळलेले आहेत. पाटील इलेव्हनला कित्येकदा त्यांनी जिंकवलंय. आज गावाची प्रतिष्ठा पणारी लागलेली असताना गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ते आलेले आहेत परंतु बॅटिंगसाठी आपण पाहू शकता मयूर जे मात्र पोसरीचे हिरो आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत खालापूर तालुक्यामध्ये. आता ही लढत पाहण्यास एका बाजूला अनुभव दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक नामवंत खेळाडू देखील आहेत तर यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे. देवीदास ओहो चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि एक कारण यशस्वी होऊ दिलं नाही या ठिकाणी मित्र म्हणेल आणि चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. लेगबेच्या स्वरूपातील पाच चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो ते प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्या फिरकीची जादू दाखवण्याचा प्रयत्न देवीदास करतायत. पाच चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. दीपक महेश्वरी साहेबांचं मार्गदर्शन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचा प्रयत्न करतायत आणि डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी बाहेर जाणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. आता मयूर येत आहेत गोलंदाजी फलंदाजीसाठी. काय होणार मला तर दोन दिवसापूर्वीची एक मॅच आठवते ज्यावेळेला नाझीम गुल्ली गोलंदाजी करत होते. त्यावेळेला जर पाहिलं तर ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय चपळतेने. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चुरस्तर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु एका षटकाराने मॅचचं गणित बदलवलं परंतु देवीदास वा यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला आणि या मॅचला पोसरी संघाने आपल्या अनोख्या शैलीत जिंकलाय. खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि परंतु चांगली चुरस देखील निर्माण झाली. थोड्याशा चुका ट्रॉम्बेच्या झाल्या परंतु हे क्रिकेट आहे हे सुरूच राहणार. आणि त्यावेळेला जर पाहिलं तर खूप चांगला खेळ करत असताना या ठिकाणी पोहोचली विजयी होते. विजय संघाचं अभिनंदन. तर पुढच्या संघाला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सन्मानित करायचंय खास यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल विशेष सन्मान केला जातोय. पहा ही संस्कृती आहे ग्रामीण क्रिकेट हे म्हटलं जातं. मॅच झाली आता आपण एकमेकांचे मित्र आहोत आणि हस्तांदोलन केलं जात आहे. खूप चांगल्या शिस्तीमध्ये देखील ही स्पर्धा खेळली जाते. अब्दुल अजीज यांचा सन्मान या ठिकाणी शकीरबाई करतील.
या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल दीपक महेश्वरी साहेबांचं असणारं या स्पर्धेसाठी मोलाचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसराचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहतोय आणि ही आठवण अब्दुलजी अजीज यांना कोळी गावात आपण आलेला आहात आणि या गावची निशाणी कोळी बांधवांची शान असणारी ही कोळी कॅप त्यांना दिली जाते, कोळी टोपी दिली जाते. हा चेतन आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, तेही स्वीकारण्यासाठी आपण या. विजय वैद्य साहेबांकडून ते पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अखिल भोईर आपण यायचंय. विनंती असेल आणि चेतन आपण देखील या आपला कॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. अखिल भोईर जे एक उसरी गावचे एक नाम अखिल मुंबई शहरात आपला ग्रामीण संघ घेऊन मयूर अखिल मनीष हे आलेत आणि या ठिकाणी आपल्या रसायनी विभागाची छाप सोडली आहे. पुसरी गावाचा डंका मुंबईत पिटवलाय आणि तो देखील यजमान संघाबरोबर खेळताना पाहायला मिळाले. अखिल सामनावीराचा पुरस्कार मिळतो, तो देखील मुंबई शहरात ग्रामीण क्रिकेटला खेळत असताना कसं फील करताय आणि या मॅच विषयी स्पर्धेविषयी देखील. खरंच खूप छान आयोजन आहे. प्रथम तर मी धन्यवाद देईन ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला की आमच्या रायगड ठाण्यामध्ये खूप जण येतात खेळायला पण ट्रॉम्बे कोळीवाडा एकमात्र